आपलं बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. दिवाळी सणानिमित्त भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्या वतीने महिला व मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी सणावरी यंदा कोरोनाचे संकट आहे, यामुळे घराघरात दिवाळी साजरी केली जाईल. याच पार्श्वभूमीवर बदलापूरकरांमध्ये सणांचा उत्साह नागरिकांमध्ये कायम राहावा याकरता राजेंद्र घोरपडे यांच्या वतीने 13 व 14 नोव्हेंबर रोजी हेंद्रेपाडा परिसरात महिला व मुलींसाठी रांगोळी स्पर्धाचे तसेच विजय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष पुरंदर घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपले नाव नोंदणीसाठी हेंद्रेपाडा जनसंपर्क कार्यालयात भेट करावी. वया स्पर्धेचा पारितोषिक वितरण 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता रोख पारितोषिक व आकर्षक चषक बक्षीस स्वरूपात साईश्याम मंदिर हेंद्रेपाडा या ठिकाणी करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे. लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी अनेक नागरिकांचे व्यवसाय बंद असल्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थितीही मंदावलेलीच आहे. यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्याकडून 16 नोव्हेंबर रोजी गरीब व आदिवासी पाड्यांमध्ये फराळ व क्रीडा साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे, जेणेकरून प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी केली जाईल. विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं सालावत प्रमाणे यंदा सुद्धा किल्ले बनवणे, रांगोळी आणि कंदील स्पर्धा आयोजित केलेली आहे. दिनांक 13, 14 आणि 17 या 3 दिवसात ही स्पर्धा होणार आहे आणि 17 तारखेला या स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. गेल्या 25 वर्षाची परंपरा आहे, विजय क्रीडा मंडळ सातत्याने अशा स्पर्धा आयोजित करत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना या भारतीय संस्कृतीचं आठवण राहिली पाहिजे, भारतीय संस्कृती काय आहे, तिचं जतन कसं करायला पाहिजे हे आपणाला जाणून द्यायचं आहे. याकरता ही स्पर्धा आम्ही आयोजित करत असतो आणि याची बक्षीसंसुद्धा आम्ही मोठी ठेवतो की जेणेकरून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यायला पाहिजे. त्यामुळे मी आपणा सर्वांना आवाहन करतो की या स्पर्धेत आपण भाग घेऊन ही स्पर्धा मोठी आणि चांगली भव्य दिव्य अशी स्पर्धा असून एक बदलापूरकरांसाठी एक पर्वणी असते की विजय क्रीडा मंडळाची ही स्पर्धा म्हणजे सर्व बदलापूर शहरासाठी असते. तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या स्पर्धेत भाग घ्यावा. स्वप्नील सोनावणेसह नीलम काळे आपले बदलापूर.